नमस्कार, साप 15 का शो या ठिकाणी हरहर महादेवचा सुरू होत आहे आणि या ठिकाणी अविनाश जाधव स्वतः या ठिकाणी तिकीट वाटपाचं काम करत आहेत. विवियाना मॉल मध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. मनसतर्फे हरहर महादेवचा मोफत शो आयोजन करण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल शो बंद पाडल्यानंतर आज मनसेकडून या शोचं आयोजन करण्यात येत आहे आणि यात अविनाश जाधव या ठिकाणी विवियाना मॉलचे इथे उपस्थित आहेत. मनसेकडून या मोफत शोचं आयोजन करण्यात येत आहे आणि या ठिकाणी तुफान गर्दी या ठिकाणी विवियाना मॉलच्या इथे उत्स्फूर्त प्रसिद्ध असा मनसेच्या या मोफत शोला मिळत आहे. अविनाश जाधव या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत, त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना काल आवाहन करण्यात आलेलं होतं की आमच्यातर्फे मोफत शोचं आयोजन करण्यात येत आहे, जर तुम्हाला त्यात हिंमत असेल तर अडवून दाखवा किंवा शो बंद करा असं आवाहन या ठिकाणी मनसेने केलं होतं. एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिलेलं आहे, काय सांगा? संध्याकाळी 6:30 शो आहे. आता जर तुम्ही बघाल तर ज्या पद्धतीने लोक आलेली आहेत त्याच्यावरनं एक गोष्ट करतो कळते की काल जे जितेंद्र आव्हाडांनी केलं ते ठाणेकरांना आवडलं नाही. आमचे कार्यकर्ते राहिले लांब, तुम्ही जर बघाल तर सगळ्या माझ्यासाठी नवीन चेहरे आहेत तिथे आलेली लोक. सो जे जितेंद्र आव्हाडांनी केलेलं कृत्य होतं ते चुकीचं होतं. प्रेक्षकांना मारणं हे योग्य नाही. आता ते व्हिडिओ बनवून टाकतायत की तो बेवडा होता. काय करताय आव्हाड? तुम्हाला हे नाही, तुमच्यासारख्या महाराष्ट्राचे मंत्री असलेल्या व्यक्तीलाही नाही सोबत आहे. त्याचे व्हिडिओ तो बेवडा होता, तो हे होता, त्याचे व्हिडिओ बनवून फिरवतात, हे योग्य नाही. झालेली गोष्ट तुम्ही मान्य करा. मार त्याला मारलत ना, तो काय होता सोडा, तो तुमच्या अंगावर आला नव्हता, तुम्ही त्याच्या अंगावर गेले, तुमचे कार्यकर्ते त्याच्या अंगावर गेलेत. सो हे करणं बंद करा. मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स मिळतोय असं वाटतंय की उद्या देखील आम्ही काही शो मोफत ठेवू. मला वाटतं थिएटर मालकांनीच घाबरून शो लावले नव्हते. पण तुम्ही जर नाशिक बघाल, वसई विरार बघाल, भिवंडी बघाल, विविध भागात आमच्या लोकांनी जाऊन आज शो पुन्हा सुरू केलेले आहेत. ऑनलाईन आता सगळीकडेच शो दिसायला लागलेले आहेत booking.com वर. चुकीचे मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या पाठी, मराठी मूवीजच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीर उभी आहे. एक तर त्यांचे चांगले दिवस येत नाहीयेत. मराठी पिक्चर जर टिकला नाही तर मराठी भाषा कशी टिकेल? हे मराठी कलाकार टिकले पाहिजेत आपले. सो तुम्ही कधी कुठल्या मराठी फिल्मला टॉकीज मिळवून द्यायला तर आले नाहीत, कुठल्या कलाकाराला पाठिंबा द्यायला आले नाहीत, पण मराठी मूवी बंद करायला तुम्ही पहिले येता. हे दुर्भाग्य आहे. कोणाबद्दल बोलताय? महाराजांबद्दल बोलताय? महाराजांचा इतिहास तुम्हाला नीट माहित आहे का? अहो महाराजांची हाईट तुम्हाला माहित नाही आणि तुम्ही महाराजांचे लढाया कशा झाल्या त्याबद्दल आम्हाला शिकवणार? आव्हाडांचं म्हणणं आहे की काल जो प्रकार झाला तो आम्हाला करून झालेला आहे, आता मला फार यात रस नाही. त्यांना त्यांचं तेच असतं, करून जायचं, त्यानंतर त्यांना रस नसतं. पण आम्हाला ती घडलेली गोष्ट आहे, त्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याची गोष्ट, त्या गोष्टी आम्हाला आवडतात. मला वाटतं हा आम्ही जो केलेला काम आहे तो महाराज लोकांच्या घराघरात पोचावेत यासाठी आहे आणि त्यासाठी ही जमलेली सगळी गर्दी आहे. मी आतापर्यंत 3 हा मूवी पाहिलाय, आज 4th पाहतो. मला या मूवीमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलंय तर सन्माननीय रासारांचा आवाज आवडला, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, इतिहासात छेडछाड झालीये असं जर आव्हाडांना जर काय वाटत असेल तर मला वाटतं तो अफजल खानाचा पोतला काढलाय ना, तिथे काहीतरी त्यांना ते वाटत असेल की इतिहासात काहीतरी बदल झालाय. त्यांच्यावर त्यांच्या मनात अजून तो विश्वास बसत नसेल की महाराजांनी अफजल खानाचा पोटला काढला होता. त्यात इतिहासात काहीतरी बदल झालाय असं मला वाटतंय. बाकी कशात इतिहासात त्यात बदल झालेला वाटत नाही, कारण आज डायरेक्टरनी अनेक दाखले दिलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये. आणि जर तुम्हाला वाटत असेल काही चुकी असेल तर कोर्टाकडे जा, कोर्टात जा. पिक्चर चालू व्हायच्या आधी येऊन बंद करा. लोक बसल्याच्या नंतर त्यांना हकलून देणं हा ही तुमची संस्कृती नाही, ठाण्याची संस्कृती नाही. चित्रपटाला 100% या मूवी मधनं जातीवाद पसरवण्याचाच प्रयत्न आहे.
ज्या लोकांची जेव्हा जेव्हा सत्ता गेली आहे, सत्ता गेल्याच्या नंतर पुढच्या 2-3 महिन्यामध्ये हे असे विशेष होतात, कारण हा मूवी सुरू होऊन 8 दिवस झाले, 8 दिवसानंतर यांना असं वाटतंय, 8 दिवसानंतर यांना असं वाटतंय की या पिक्चर मध्ये काहीतरी आक्षेपार्ह आहे.